चांगलंच इथे ट्रेक होता आमची. आम्ही जस्ट चालू केलं आता आम्ही इथून आणि 50 मीटर आलो आम्ही इथून. गौरीकुंड इथे आहे ह्या साईडला. हे गौरीकुंडकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे खाली या साईडला गौरीकुंड आहे. असं बोलतात की इकडे म्हणजे माता पार्वतीने येऊन केस धुतले होते, त्यांची आंघोळ केली होती. इकडे असं डोली आणि सर्व मिळतात. तर तुम्ही इथे येताना सगळं बार्गेन करून नीट प्रॉपर येऊ शकता. आणि इकडे आल्यावरती गव्हर्नमेंट रेटच द्या, कारण ते लोक खूप जास्त रेट सांगतात. तर इकडे गव्हर्नमेंट काही आहेत, त्याप्रमाणे तुम्ही गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे तुम्ही ते करू शकता ॲडजस्ट. हे गौरी देवीचं मंदिर आणि हे आहे गौरीकुंड. हे माता बघू शकता इकडे. सगळं चाललेत केदारनाथ यात्रेला. असं वरती जाऊन खूप मोठी ट्रेक आहे. सो आम्ही आता स्टार्ट केले कच्छर इकडे. पाण्याचा फोर्स बघा तुम्ही किती जास्त आहे. जय भोलेनाथ. हे आहे केदारनाथ ट्रेकचा एंट्रन्स. इकडून आम्ही ते 3.5 किलोमीटरची ट्रेक कंप्लीट केली आहे. आणि ते आम्ही थांबलो थोड्या ब्रेकसाठी. त्या बिट्टू योगेश हाटामध्ये धरण्याचं पाणी आहे, नॅचरल पाणी. आणि समोर बघा काय मस्त निसर्ग दृश्य आहे. खूप चांगलं आहे असं. तर खूप एक्साइटमेंट वाटतं. तर मला उचकी खूप जोरात लागणार माहिती कोणाची करते. सो आता मी परत आमची ट्रेक चालू केली आहे 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन. तुम्हाला दाखवतो मी. हे सुंदर आहे पाटी. सगळं माउंटेन आहे. माणसं येत आहेत. सगळं एवढं सुंदर आहे. किरण कसं वाटतंय 5-4 किलोमीटर ट्रेक केल्यावरती? तेवढं डिफिकल्ट वाटतंय. तेवढं विचार केला तर तेवढा इथं इझी नाही आहे. पण बघू, करू आपण पदयात्राच करू. कारण का इथून पण आत्तापर्यंत आहे बघत आलो तर ह्या 4 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे जे घोडे तुम्ही बघताय खूप दमल्यासारखं चालत होतं. ते दमल्यापेक्षा आपण दमलेलं बरं असं मला वाटतं. हे माझा असा अनुभव आहे. आता सत्तीसाठी पाहिलेलो आम्ही पैदल यात्रा नाही केतर यात्रा आहे. कारण की शेतं जास्त दिसतात तिथे आणि जागा देत नाही लोकांना जायला. वॉशरूमची इथे व्यवस्था खराब आहे. मोठा प्रॉब्लेम आहे वॉशरूमचा. इथे खूप मोठा प्रॉब्लेम खराब आहे. इथे जे वॉशरूम आहेत पण ते खूप स्वच्छ नाहीत. थोडेसे बिंदास असते कुठे करण्यासाठी त्यांच्यासाठी चांगलं आहे. वुमन्स लोकांचे बायकांचे खूप हाल तिकडे. पुढे बघा असं चांगलं. मी सांगेन म्हणजे कोण असे असेल 45 वरती किंवा काही तर त्यांनी गप्पपणे हेलिकॉप्टरने प्रवास म्हणजे करावं. गप्प दर्शन घेऊन एक दिवसात रिटर्न घरी. पण हा ॲटमॉस्फिअर कसं वाटतं तुला किरण? वाटेपर्यंत तर श्वास घ्यायला काही त्रास होत नाहीये. मी खूप अल्टिट्यूड पर्यंत आलो आहे. समोर बर्फाचे डोंगर दिसत आहेत. खूप चांगले. तर मी असं सांगेन की येताना खूप असे ग्लुकोजचं पॅकेट किंवा ग्लुकॉन डी एनर्जी ड्रिंक्स असतात ते सगळे घेऊन या. कारण पूर्ण घाम निघून जाते बाबा शरीरातला. असं वाटलेलं की करू आम्ही पण 25
पर्सेंट मध्ये इथे वाट लागली. कंप्लीट होईल ट्रेक पण टाइम लागेल थोडा. हर हर महादेव. आम्ही परत चालू केलेली आहे आमची ट्रेक, तर बघूया. चंबू खूप मजा पण येते ट्रेक करायला, असं बोर नाही वाटत आहे. समोरचा आता आपण पोचलो रुद्र फॉलला आणि इथून केदारनाथ आहे 12 किलोमीटर लांब. अजून फॉल बघू शकता, हा आहे रुद्र फॉल. थर्ड ब्रेक घेतला आहे, ऑलमोस्ट 50% ट्रेक कंप्लीट केली आहे. अजून 50% बाकी आहे. पुढे जाऊन खूप चढ आहेत आणि नंतर उतार पण आहे, असे स्लोप पण आहेत खाली. इथून आता बेस कॅम्प ऑलमोस्ट 8 किलोमीटर आहे आणि तिकडून बेस कॅम्पपासून मंदिर 2 किलोमीटर आहे. सो साहिल तुला कसं वाटलं आत्तापर्यंत ट्रेक? खतरनाक, खूप खूप दमायला होतं आहे आणि पुढे जाऊन अजून हार्ड आहे. बघूया कसं होतं. तुम्ही बघत असाल आम्हाला किती घाम आले. ऑलमोस्ट सांगूळ करतो आम्ही दोघ. तर चला पुढे कंटिन्यू करूया आपण आपली ट्रेक. एक जण पुढे योगेश पुढे आहे, तिघं जण पाठी आहेत, त्यात किरण इकडे खच्चर असे जवळून जातात तर काही कळत नाही. कळत नाही ते माणसं जास्त आहेत की खच्चर जास्त आहेत. वॉकिंग आहे का समज पण नाही आहे रे. हो त्यातले हां आम्ही बोलतो किरण आणि माधवी पाठी आहे, त्याच्या पाठी अजून एक आणि चांगली थांबलो की फुल एनर्जी डाऊन होते. चला अजून खूप चालायचं आहे आम्हाला. रामबाड आहे, रामबाडावरतून पुढे 3 किलोमीटरचा स्ट्रेच आहे वरती चढण. त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. त्या बाबांनी बोलवलंय तर जावं तर लागणारच ना. रंबाळाला आणि तिकडून त्या म्हणजे मंदिर आहे 9 किलोमीटर आणि बेस कॅम्प आहे 7.5 किलोमीटर. आम्हाला लागले आहे बुक आणि आम्ही आता थांबलो आहोत मॅगी खायला. अजून किरण आणि हे लोक येत आहेत सो आम्ही त्यांच्यासाठी पण थांबलो. ते लोक पार्टी आहेत, त्यांना इथे पोहोचायला तरी अर्धा तास लागेल. सजीवात जीव येतो ना जेव्हा बसतो तेव्हा असं वाटतं, जाणवतं तेव्हा की पाय आहेत म्हणून. चालताना खूप खूप असं एकदम हे होतं.
इथून इथून बेस कॅम्प आहे 6.5 किलोमीटर 6 किलोमीटर आणि तिकडून पुढे 2 किलोमीटर मंदिर आहे केदारनाथ मंदिर. अजून आम्ही 3 तास पकडून चालतोय मॅक्सिमम, आणि त्याच्या आधीच पोचू. जसं जसं पुढे चालत चाललोय थंडी वाढत चालली आहे. थंडी तर वाढत चाललीच आहे, परत ऑक्सिजन थोडंसं मला वाटतं कमी झालं हलकासा. बेस कॅम्पच्या जवळ पोचलो आहोत आणि खूप वाट लागली. अक्षरशः आम्हाला थोडं हेजी फील होतं, म्हणजे खूप असं दम लागतं थोडंसं आणि चढ आहे नुसतं. आता फक्त बेस कॅम्पला पोचेपर्यंत चढ आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे असे चढ आहेत इकडून, तरी आम्ही खूप गोष्टी शॉर्टकट्सने आलो आहोत. सनसेट खूप मस्त आहे. अप्रतिम केदारनाथ बेस कॅम्प पासून आमचं जे आहे ते खूप, म्हणजे 1.5 तासाचा प्रवास आहे. तिथं स्ट्रेट पाथ आहे, पण मजा येते ट्रेक करताना असं काय वाटत नाही. पण हे खच्चर चालले आहेत, त्यांच्यामुळे खूप गोष्टी अडतात इकडे, कळत नाही काय कसं करायचं ते. थोडं थंडी वाढत चालली आहे आता, जसं जसं अंधार होत चाललाय तसं तसं थंडी वाढत चालली आहे. पुढे भेटूया. हाय गाईज, फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत केदारनाथ टेम्पलच्या बाजूला, म्हणजे आम्ही गेस्ट हाऊस बुक केलेलं तिकडे जोधपूर पॅलेस म्हणून. सो आम्ही आता तिकडे पोहोचलो आहे. मला मध्ये काहीच, म्हणजे 6:00 मी एकही शूट केलं नाही आहे, कारण ताकदच उरली नव्हती. आम्ही फक्त विचार करत होतो की आम्ही कधी पोहोचतोय. सरांनी सगळेजण आम्हाला तेच बोलतोय, 4 किलोमीटर 4 किलोमीटर. 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत मी तेच ऐकतोय, अरे 4 किलोमीटर्स होते. बेस कायम म्हणजे त्या लोकांनी जे किलोमीटर्स लिहिले ते चुकीचे आहेत. ओके, त्यांच्या ह्याच्यावर जाऊ नका. ऑलमोस्ट 6-7-8 तास लागले आम्हाला चढायला. आम्ही सकाळी 10:30 चालू केलं आणि आत्ता 9:30 पोचलो. सो खूप थंडी तर एक्स्ट्रीम आहे इकडे, -5-6 डिग्री आहे. पण एक वैशिष्ट्य आहे, मी ते आता बघितलं, मी मंदिराकडे गेलो तर तिकडे पूर्णपणे एकदम म्हणजे गरम वाटत होतं, थंड असं हवा काहीच नव्हती. आणि जसं आम्ही मंदिराकडनं परत म्हणजे आपल्या रूमवर आलो तर एवढी थंडी वाजायला लागली की मी रजई घेऊन झोपले. आणि ॲक्च्युअली तोंडातून वाफा येतात, कधी एक्सपिरियन्स केला नव्हता मी एवढी थंडी, तर एक्सपिरियन्स कधी केली नव्हती मी. खूप म्हणजे हॅट्स ऑफ जे लोक चालतात एवढे, म्हणजे येतात तीर्थयात्रेला आणि चालतवरती येतात. जर तुम्हाला खरंच अनुभवाचं आहे हे क्षण, पण जर तुमच्यामध्ये विल पॉवर असेल चालण्याची तरच चाला, नाहीतर मग इकडे खूप ऑप्शन आहेत, की खच्चर आहेत, परत ते आपण म्हणजे बोलतात ना पाठी माणसांना बसवतात ती गोष्टी, ते पण एक आहे. तर माझ्या मते एक चांगली आयडिया आहे की जे पाठी माणसांना बसवतात त्याच्यामध्ये आपले लगेज टाकायचे आणि आपण नॉर्मल म्हणजे लगेज न घेता चाललं तर तुम्ही कमी थकाल ॲज कम्पेअर टू आम्ही तर आमचेच म्हणजे बॅगा घेऊन चालू होतो. सो खूप चांगला एक्सपिरियन्स पण आला आहे आणि काही गोष्टी अनुभवल्या पण मिळाल्या आहेत. 21 किलोमीटरचं ट्रेक
आज फाइनली आम्ही 7-8 तासामध्ये कंप्लीट केले. तर उद्या सकाळी आपण जाऊन दर्शन घेऊया आणि पुढे उतरण्याचं हे करूया, प्रवास पुढे चालू करूया. आता आम्ही उठलो आणि इथे लाईनीला आलो, लाईनमध्ये आलो आहोत इथे. सो मंदिर 5 वाजता ओपन होतं आणि ही लाईन आहे, तुम्ही बघू शकता पाठी 5 पर्यंत लाईन आहे. सो आम्ही म्हणजे ऑलमोस्ट 5-5 जणांना इकडे आम्हाला सोडतात ते लोक. तर बघूया आम्हाला गाईज. आमचं 4-5 तासाच्या ह्याच्यानंतर आमचं दर्शन झालं. तर खूप टाईम लागतो दर्शनाला, लाईन असतात, तुम्ही तर बघू शकता इथे अशी लाईन लागते. ही लाईन इकडून अशी गेल्यावरती ह्या साईडला इथे आतमध्ये हे आपलं श्री केदारनाथ मंदिर आहे. हर हर महादेव, जय शंभूनारायण. ह्या देवस्थानाचं एवढं वैशिष्ट्य आहे की ते सुंदर निसर्ग या मंदिराच्या पाठी तुम्हाला बघायला मिळतं, खूप चांगलं आहे. चाललो आहोत भीमशिलेकडे. जेव्हा 2013ला पूर आलेला इकडे, तर ती शिला येऊन समोर येऊन राहिलेली. ती कशी आली काही कोणाला माहिती नाही, आपण तीच बघायला चाललो होतो. ही आहे ती भीमशिला, ज्याकडनं मंदिराला रक्षण झालेलं होतं दुराचा टायमाला. आदि शंकराचार्य यांची समाधी बघायला. ही समाधी Thank you.
भाई आप तो उनके साधारण आदमी का ही मतलब करेंगे अगर वो अपने पास दो एक हेलो आणि फायनली आता निघालोय दर्शन ब्रिज दर्शन घेऊन सर्व बघा मंदिर पाठवून बोला केदारनाथ बाबा की जय. तुम्ही लाईन बघू शकता इथे किती जास्त आहे. सर तुम्ही सकाळी 4 वाजता लाईन लावलात तर तुमचं दर्शन खूप लवकर होईल. सर्वात आधी केदारनाथ जाण्यासाठी हा रस्ता होता. सो इथे लँडस्लाइड झाल्यामुळे तुम्ही बघू शकता हा रस्ता बंद करण्यात आला आणि हा नवीन रस्ता चालू करण्यात आला. आमचा आमचे मित्र चालले खच्चरवरनं आणि आम्ही जातोय चालत ट्रॅकने थोडी मजा करताना. नीट जा नीट जा. हर हर महादेव. हे दामिनी तर खूप घाबरली आहे काय माहित कसं होणार. योगेश ऑल सेट. चल चल आता आम्ही चालू केले परत खाली डिसेंड करायला उतरायला. मी किरण आणि माधवी आम्ही तिघच आहोत फक्त. बाकीचे तिघजण तुम्ही बघितलं असेल गेलेत पुढे घोड्यावर. आता आम्ही बघू लवकरात लवकर आमच्या बॅग पण उंचावर गेलेत तर थोडं मजा येईल उतरण्यासाठी. आम्हाला इथे मस्तपैकी पाऊस भेटला. आता खूप गरम होता मगाशी क्लायमेट पण आता थोडं थंड झालं आहे पावसामुळे. गाईज आम्हाला इथे स्नोफॉल थोडं मिळालं आहे बघा. आम्ही आता उतरताना इथून खूप शॉर्टकट्स घेत आहोत. सो आम्हाला माधवी आणि किरण लीड करत आहेत म्हणजे मला हे शॉर्टकट्स घेतल्याने थोडासा आमचा प्रवास सोपा होईल आणि आम्ही उतरू पण थोडा लवकर. इथे आता पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही इथे रेस्ट घेतोय थकलेला म्हातारा. पाऊस पण पडतोय आणि त्यावर स्नो पण पडतोय काय कळत नाहीये काय चाललंय. आम्ही आता ऑलमोस्ट 80% पार केलंय आणि आता 20% बाकी आहे. मिनिमम 50 मिनिट्स. आता आम्ही गौरीकुंडला पोचू आणि तिकडे जाऊन तुम्हाला जॉईन करू. काही वेळाने आम्ही इथे खाली पोचलो गौरीकुंड क्रॉस केलं तर ते पार्ट मी शूट नाही केलं कारण आम्ही खूप थकलो होतो आणि आम्ही स्टे केलं सोनप्रयागच्या पुढे सीतापूरला. तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन तुम्हाला एक्सपेन्स आणि सर्व कशी सांगेन. नेक्स्ट डे आम्ही मग नेक्स्ट पार्ट ऑफ द जर्नी चालू केलं जे आमचं पेंडिंग होतं रुद्रप्रयाग सोनप्रयाग आणि गंगा आरती ते आम्ही कम्प्लीट करत मी पुढे पाहू शकता.
हरिद्वार स्टेशनला आलेलो आहोत आणि आता आमची रिटर्न जर्नी चालू होणार आहे मुंबईला टुवर्ड्स ट्रिप, म्हणजे चांगलंच बोलू शकतो आम्ही. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेलच, सो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही व्हिडिओ ही सगळ्यांना, इथं कळू द्या की कशी असते केदारनाथची यात्रा. धन्यवाद. परतीचा प्रवास काळे झाले सर्वे हो उन्हाने.